भागवत हे श्रीकृष्णाचं वाङ्मय स्वरूप आहे. जीवनातील सर्व समस्यांची उत्तरं भागवतामध्ये मिळतात. मनात खरी श्रद्धा, सद्गुरूंचे आशीर्वाद आणि भगवंताची कृपा असेल तरच भागवत कथा ऐकण्याचं भाग्य मिळतं. स्वामीनारायण चरणदासजी आनंदवाले यांनी असं सांगितलं. स्वामीनारायण मंदिर आणि तपोवन ब्रह्मचर्य आश्रम आयोजित सद्गुरु वंदना महोत्सव कार्यक्रमात भागवत निरूपण सप्ताहामध्ये ते श्रोत्यांशी हितगुज करत होते. स्वामीनारायण मंदिर आणि तपोवन ब्रह्मचर्य आश्रम यांच्यातर्फे ज्ञानपुराणी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान स्वामीनारायण शाळा आडगाव नाका या ठिकाणी सद्गुरू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ढोलताशा आणि लेझिम पथक आणि साधू महंत विराजमान झालेल्या बग्गी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि भागवत ग्रंथ डोक्यावर घेऊन असंख्य भक्तांनी रामकुंड येथून भव्य शोभायात्रा पोथीयात्रा काढण्यात आली. शाळेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात असंख्य श्रोत्यांच्या उपस्थितीत भागवत निरूपणाला सुरुवात झाली आहे. 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, दुपारी 3:30 ते 7 या वेळात भागवत कथा निरूपण आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. 7ही दिवस या ठिकाणी मोफत सर्व रोगनिदान शिबिर ठेवण्यात आलं आहे. यानिमित्त स्वामीनारायण शाळेच्या आवारामध्ये केदारनाथ मंदिर उभारण्यात आलं असून हे मंदिर 2 महिने सर्वांना दर्शनासाठी खुलं राहणार असल्याचं आयोजक माधव स्वामी यांनी सांगितलंय. वेद न्यूजसाठी मी मनाली गर्गे, नाशिक.